ड्राय टाईप एअर क्लीनरमध्ये ॲटमॉस्फिअरिक एअर ही एंट्रन्स थ्रू एअर क्लीनरमध्ये प्रवेश करते व पेपर एलिमेंट्समधून प्रवेश करते. त्यामुळे ही एअर जेव्हा पेपर एलिमेंटमधून पास होते तेव्हा ती फिल्टर केला जाते व त्यानंतर ही फिल्टर एअर ही इनटेक मॅनिफोल्डच्या एंट्रन्समधून आतमध्ये सिलेंडरमध्ये पाठवली जाते. तेव्हा हा ड्राय टाईप एअर क्लीनर कशा प्रकारचा असतो हे आपण आकृतीवरून बघूया. ही आकृती ड्राय टाईप एअर क्लीनरची आहे. या आकृतीमध्ये आपल्याला ड्राय टाईप एअर क्लीनरचा कट सेक्शन दाखवलेला आहे. हा एक नंबरचा पार्ट्स जो आहे हा ड्राय टाईप एअर क्लीनरचे एंट्रन्स आहे. हा जो कट सेक्शन दिसतोय हा आतमध्ये असलेला स्पेशली ट्रीटेड पेपर एलिमेंट आहे. तर या एअर क्लीनरमध्ये या एंट्रन्स थ्रू ॲटमॉस्फिअरिक एअर ही आतमध्ये प्रवेश करते व या फिल्टर पेपर थ्रू फिल्टर होऊन आतमध्ये या एअर क्लीनरच्या एंट्रन्स थ्रू आतमध्ये सिलेंडरमध्ये पाठवली जाते. आपल्याला हा सेक्शन जो दाखवलेला आहे हा कट सेक्शनचा खाली फ्रंट व्ह्यू कट सेक्शनचा दाखवलेला आहे. यामध्ये ही एअरचा हा एंट्रन्स दाखवलेला आहे. इकडनं ॲटमॉस्फिअरिक एअर ही आतमध्ये एअर क्लीनरमध्ये प्रवेश करते. हा जो लाईन्सवाला दाखवलेला आहे हा एंट्रन्स आहे व हा दोन नंबरचा जो पार्ट्स दाखवलेला आहे हा स्पेशली ट्रीटेड पेपर एलिमेंट्स आहे. ही हवा एअर क्लीनरच्या एंट्रन्समधून या पेपर एलिमेंट थ्रू पास होते व त्यानंतर ही या एअर क्लीनरच्या एंट्रन्स थ्रू आतमध्ये सिलेंडरला दिले जाते. अशा प्रकारचा हा ड्राय टाईप एअर क्लीनर असतो. एअर क्लीनरच्या दुसऱ्या प्रकारामध्ये वेट टाईप एअर क्लीनर हा आहे. या प्रकारच्या एअर क्लीनरमध्ये ॲटमॉस्फिअरिक एअर ही साईड पॅसेजमधून आतमध्ये प्रवेश करते व ऑइलच्या सरफेसवर आदळते. यामुळे हेवी डस्ट पार्टिकल्स हे ऑइलद्वारे ॲब्सॉर्ब केले जातात व त्यानंतर पार्शियली फिल्टर एअर ही वरच्या दिशेला फिल्टर एलिमेंटमधून पास केली जाते. येथे फाईन पार्टिकल्स व ऑइल पार्टिकल्स हे फिल्टर एलिमेंटद्वारे कलेक्ट केले जातात व त्यानंतर क्लीन एअर ही पॅसेज थ्रू इनलेट मॅनिफोल्डमध्ये पास केली जाते. तेव्हा वेट टाईप एअर क्लीनर आपण आकृतीवरून बघूया आहे. या आकृतीमध्ये आपल्याला तीन पार्ट्स दिसत आहेत. हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट व हा तिसरा पार्ट. ही आकृती आपल्याला फिल्टर एलिमेंट्स दिसावा याकरता कट सेक्शन्समध्ये दाखवलेली आहे. हा एक नंबरचा पार्ट्स जो आहे या थ्रू एअर
ही ॲटमॉस्फेरिक एअर ही या पॅसेज थ्रू एअर क्लिनरमध्ये प्रवेश करते व ही हा दोन नंबरचा पार्ट्स या बाऊलमध्ये खाली ऑइल भरलेले असते. ही पास झालेली हवा पॅसेजमधून आलेली हवा या ऑइलच्या पृष्ठभागावर स्ट्राईक करते म्हणजेच प्रवाहित केली जाते. येथे ॲटमॉस्फेरिक एअरमधील हेवी डस्ट पार्टिकल हे या ऑइलद्वारे ॲब्सॉर्ब केले जातात व अशी पार्शियली फिल्टर एअर ही या ऑइलच्या पृष्ठभागावरून वर जाते व या आतमध्ये असलेल्या फिल्टर थ्रू ही पार्शियली फिल्टर एअर ही पास केली जाते. या फिल्टरमध्ये फाईन डस्ट पार्टिकल्स व ऑइल पार्टिकल्स हे या फिल्टरद्वारे कलेक्ट केले जातात व या फिल्टरमधून पास झाल्यावर ते ही एअर या आतील पॅसेजमधून एअर क्लिनरच्या आतील पॅसेजमधून अशी इनलेट मॅनिफोल्डमध्ये दिली जाते म्हणजे सिलेंडरला क्लीन एअर ही सप्लाय केली जाते. हा अशा प्रकारचा वेट ड्राय क्लिनर आहे. यामधला हा या पॅसेज थ्रू एअर आतमध्ये येते. ही ऑइल सरफेस आहे, इथे स्ट्राईक होते व ही एअर पुढे वर या फिल्टरमधून हा जो जाळीसारखा भाग दिसतो आहे हे फिल्टर आहे. या फिल्टरमधून ही पास होऊन नंतर ही एअर क्लिनरच्या आतमधून एंट्रन्समधून ही सिलेंडरला जाते. अशा प्रकारे हा वेट एअर क्लिनर हा असतो, असे त्याचे कार्य असते. आपण ड्राय एअर क्लिनर व वेट एअर क्लिनर बद्दल जाणून घेतलेले आहे. त्यांचा उद्देश काय असतो, ते कुठे लोकेट झालेले असतात हे आपण बघितले आहे. तेव्हा एअर क्लिनर हा इनलेट मॅनिफोल्डवर माउंट केलेला असतो. अशा प्रकारे एअर क्लिनर थ्रू इनलेट मॅनिफोल्डमधून साफ व स्वच्छ हवा ही आतमध्ये सिलेंडरला सप्लाय केले जाते जेणेकरून इंजिनची वर्किंग हे चांगल्या प्रकारे होईल व इंजिन चांगला परफॉर्मन्स देईल. तेव्हा हा व्हिडिओ आपल्या मित्रांशी शेअर करा. यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून विषयांशी संबंधित भविष्यात अपलोड होणारे व्हिडिओ सहज उपलब्ध होतील. तेव्हा घरी रहा, सुरक्षित रहा, कनेक्टेड रहा. नमस्कार.